वेलकम फ्रेंड वन सेकंट वनंतर व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्वाचे ज्या अपडेट्स आहेत त्या जाणून घेणार आहोत आणि सोबत सोबत जसं तुम्ही बघितलं की कालबद्ध कार्यक्रम जो आहे शिक्षक भरतीचा तो सुद्धा बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तीन महत्वाच्या ज्या अपडेट आहे त्या तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे कारण की महत्वाच्या आहे आणि शिक्षक भरती संदर्भातच आहे आता महत्त्वाचं म्हणजे या व्हिडीओमध्ये या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचे नोटिफिकेशन बिलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर पहिली जी अपडेट आहे ती अशी आहे माननीय शालेय शिक्षण आयुक्त जे आहेत सूरज सर त्यांनी काल पत्रकारांशी ज्यावेळेस संवाद साधला तर त्यावेळेस एक प्रामुख्याने जो प्रश्न विचारला गेला तो प्रश्न असा होता की शिक्षक भरती संदर्भात बाकीची प्रश्न उत्तर झाली पण त्यात एक हा सुद्धा प्रश्न होता की शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे तर ती आचारसंहितेपूर्वी पार पडेल का तर या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर माननीय शालेय शिक्षण आयुक्त जे आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही जे आहे तर शिक्षक भरतीचा जो म्हणजे शिक्षक वती जी पूर्ण प्रोसेस जी आहे पूर्ण प्रोसेस आचारसहितेपूर्वीच आम्ही जेव्हा पूर्ण करणार आहोत त्याच्यामुळं हा दिलासादायक एक, एक दिलासादायक किंवा असं म्हणता येईल कि ही आनंदाची बातमी आहे सर्व अभिगतधारक जे जा आहेत ज्यांनी शिक्षक भरती किंवा ज्यांनी टेट परीक्षा दोन हजार बावीस दिलेली आहे आणि जे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत त्या उमेदवारांसाठी ही बातमी जी आहे खूप लवकर महत्वाची आहे की शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत की शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर आणि जास्त गतिमान पद्धतीनं आणि पारदर्शकपणे राबवण्यात यावी यासाठी प्रयत्न होत आहेत त्याच्यामुळे जे आहे कुठंतरी ही चांगली बातमी आहे सर्व अभियोगधारक जे आहेत त्यांच्यासाठी दुसरी महत्वाची अपडेट अशी आहे की कालच्या तारखेमध्ये जे आहे मान्य उच्च न्यायालय जे आहे औरंगाबाद खंडपीठ यांनी जे आहे ज्याप्रमाणे आदेश दिला होता चौदा तारखेपर्यंत म्हणजे तेरा तारखेपर्यंत मुदतवाढ दिली होती प्राधान्यक्रम देण्यासाठी ती मुदतवाढ आता एक्सटेंड करण्यात आलेली आहे म्हणजे ती मुदतवाढ आता एका दिवसानं अजून वाढण्यात आलेली आहे म्हणजे कालच्या तारखेपर्यंत शेवटची तारीख होती पण आज चौदा तारीख जी आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजची तारीख शेवटची तारीख असणार किंवा आजचा एक दिवस वाढवून दिलेला आहे प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी असाइन करण्यासाठी आणि लॉक करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास जेवढे अपुगि सरकारने प्राधान्यक्रम जनरेट केले होते जवळपास तेवढ्या तेवढ्या तेवढ्याने आतापर्यंत जे आहे स्वतःचे प्रोफाईलमध्ये जाऊन स्वतःचे प्राधान्यक्रम जे आहे लॉक सुद्धा केलेले आहे त्याच्यामुळे जे आहे आजच्या दिवसानंतर जे आहे उद्यापर्यंत किंवा उद्यानंतर जे आहे कोणत्याही प्रकारची मुदतवाढ आता मिळणार नाही हे चित्र स्पष्ट आहे त्याच्यामुळे प्राधान्यक्रम देण्याची सुविधा आणि प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा जी आहे ती चौदा फेब्रुवारी म्हणजे आज आजपर्यंतच आहे आणि आज आजच्या दिवसानंतर जे आहे प्राधान्यक्रम देण्याची सुविधा अभियोगधारकांना उपलब्ध होणार नाही तरी सुद्धा जे अभियोगधारक ज्यांनी प्राधान्यक्रम दिलेले आहे आणि ज्यांना प्राधान्यक्रम लॉक करायची संधी जी आहे आतापर्यंत त्यांना त्यांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले नसतील तर तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम जे आहे तर तुम्ही जे आहे तुमचे प्राधान्यक्रम जे आहे लॉक करायचे आहेत आता या दोन महत्वाच्या अपडेट होत्या आता तिसरी महत्वाची अपडेट अशी आहे की शासन स्तरावर जे आहे शिक्षक भरती संदर्भात एक कालबद्ध कार्यक्रम जो आहे तो सांगितलेला आहे आणि तो कालबद्ध कार्यक्रम काय आहे त्याबद्दल पहिले अगोदर जाणून घेऊया आणि नंतर बघूया की खरोखर तसं तसा काल काल जो कालबद्ध कार्यक्रम आहे त्यानुसार शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया जी आहे ती होणार आहे का तर सगळ्यात अगोदर बघ बघूया की कालबद्ध कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे आपल्याला आपल्याला कालबद्ध कार्यक्रम जो सांगितला होता म्हणजे जे शेड्यूल सांगण्यात आलं होतं शासन स्तरावरून की शिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम अशा प्रकारे आहे आणि अशा प्रकारेच राबवण्यात येईल त्या संदर्भात काय माहिती मिळते बघा आपल्याला सांगितलं होतं की प्राधान्यक्रम जे आहे पाच फेब्रुवारीच्या आसपास तुम्हाला जाहिराती आणि प्राधान्यक्रमची सुविधा उपलब्ध होईल त्याप्रमाणेच पाच तारखेला जे आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जे जा आहे जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या होत्या आणि पाच तारखेपासून जे आहे प्राधान्यक्रम देण्याची सुविधा उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की पसंतीक्रम देण्याचा जो टाइम आहे तो पाच फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी असा देण्यात येणार होता हा कालबद्ध कार्यक्रमामध्ये आपल्याला नमूद केलं होतं आणि त्याप्रमाणेच खरोखर पाच तारखेपासून जे आहे तर पहिल्या अगोदर पाच तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत प्राधान्यक्रम देण्याची सुविधा देण्यात आली नंतर नऊ तारखेनंतर बारा तारखेपर्यंत देण्यात आली नंतर तेरा तारीख आणि नंतर चौदा तारीख म्हणजे कुठेतरी पाच तारखे ते पाच तारखेपासून तर ते पंधरा तारीख जे आहे तोपर्यंत प्राधान्यक्रम देण्याची सुविधा जी आहे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता ही झाल्यानंतर यानंतर जे आहे पुढची जी प्रोसेस आहे किंवा पुढची जी प्रक्रिया असणार आहे ती आहे निवड यादी लागण्याची तारीख तर निवड यादी लागण्याची तारीख जी आहे ती आहे बावीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे येणाऱ्या बावीस ते सव्वीस फेब्रुवारीच्या आतमध्ये जे आहे निवड यादी प्रसिद्ध व्हायला पाहिजे आणि त्यानंतर कागदपत्रे पडताळणी जी आहे ती सत्तावीस फेब्रुवारी ते चार मार्च दरम्यान केला जाईल आणि नियुक्ती आदेश जे आहे तर तुम्हाला समुपदेशन समुपदेशन जे आहे नियुक्तीच्या अगोदर सहा ते दहा मार्चपर्यंत केला जाईल आणि नियुक्ती आदेश जे आहे ते दहा मार्चपर्यंत दिला जाईल अशा प्रकारचा कालबद्ध कार्यक्रम शासनाला जे आहे किंवा शासन सांगण्यात येत आहे आणि हा कालबद्ध कार्यक्रम जो आहे तो किती प्रमाणात जो आहे यशस्वी होताना दिसतोय तर सगळ्यात अगोदर प्राधान्यक्रम देण्याची सुविधा पाच तारखेपासून आपल्याला उपलब्ध झालेली आहे आणि ती प्राधान्यक्रम देण्याची सुविधा आता चौदा तारखेपर्यंत देण्यात आलेली होती म्हणजे दहा दिवस जे आहे दहा बारा दिवस विद्यार्थ्यांना देण्यात आले कशासाठी प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी नंतर आता दहा दिवसा बारा दिवसानंतर म्हणजे पा दहा चौदा तारीख झाल्यानंतर जे आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे दहा बारा दिवसामध्ये बावीस ते सव्वीस तारखेच्या आत निवड यादी लागू शकते का तर शासन स्तरावरून दहा किंवा पंधरा दिवसाच्या अवधीनंतर निवड यादी प्रसिद्ध होऊ शकते म्हणजे बावीस ते सव्वीस तारखेच्या आतमध्ये जी आहे निवड यादी येणे अपेक्षित आहे त्याप्रमाणे ती यायला पाहिजे आणि निवड यादी आल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सहा तारखेच्या आसपास किंवा सा, चार ते सहा तारखेच्या आसपास होऊ शकते आणि नंतर समुपदेशन आणि समुपदेशन झाल्यानंतर नियुक्ती आदेश जे आहे ते दहा मार्च पर्यंत मिळू शकतात कालच्या स्टेटमेंटवरून स्टेटमेंट वरून म्हणजे मान्य शालेय शिक्षण आयुक्त जे आहेत त्यांनी ज्यावेळेस पत्रकारांशी संवाद साधला आणि शिक्षक भरती संदर्भात जे प्रश्न होते किंवा ज्या गोष्टी विचारण्यात आल्या तर त्या संदर्भात मान्य शालेय शिक्षण आयुक्त जे आहेत सुरज सर यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे की आम्ही जे आहे भरती प्रक्रिया आचारसंहिते पूर्वीच जी आहे संपवणार आहोत त्यामुळं कुठेतरी जे आहे हा जो किंवा हे जे शेड्यूल आहे या शेड्यूल प्रमाणे जे आहे पुढील प्रक्रिया जी आहे ती पुढील प्रक्रिया होणार आहे म्हणजे आता सगळे अगोदर प्राधान्यक्रम देण्याची सुविधा देण्यात आली होती पाच तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत नंतर बावीस ते सव्वीस तारखेच्या आत निवड यादी प्रसिद्ध व्हायला पाहिजे नंतर जे आहे नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हॅरिफिकेशनसाठी सत्तावीस फेब्रुवारी ते चार मार्चपर्यंत मुदत देणार आहे आणि नंतर सहा मार्च ते दहा मार्च समुपदेशन आणि दहा मार्चला नियुक्ती आदेश यायला पाहिजे अशा प्रकारे जो आहे कालबद्ध कार्यक्रम आहे त्यामुळं जे आहे पुढील जी प्रोसेस आहे शिक्षक भरतीची ती या कालबद्ध कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये ज्या तारखा दिलेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये जी आ, विहित मुदत दिलेली आहे त्या मुदतीच्या आतमध्येच सगळ्या प्रोसेस व्हायला पाहिजे आणि शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती आचारसंहिते पूर्वीच पार पडायला पाहिजे जेणेकरून सर्व अभयोगधारक जे आहेत त्यांना व्यवस्थित आणि योग्य प्रमाणे न्याय मिळेल तर आय होप अशा प्रकारे जे आहे या सर्व अपडेट होत्या आणि जवळपास यामध्ये तुम्हाला दोन प्रश्नांची उत्तर मिळाली पहिला प्रश्न म्हणजे की शिक्षक भरती प्रक्रियेची जी निवड यादी आहे ती कधी प्रसिद्ध होईल तर येणाऱ्या दहा बारा दिवसामध्ये निवड प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर जे आहे शिक्षक भरती प्रक्रिया खरोखर आचारसंहिती होईल का तर खरोखर शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे जसं शालेय शिक्षण आयुक्त जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे आम्ही आचारसंहिता पूर्वीच पार पडणार आहोत त्याच्यामुळे शासन स्तरावर सुद्धा ज्या या गोष्टीसाठी प्रयत्न होताना दिसत आहेत आय होप आशा करूया की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत व्यवस्थित आणि विहित तारखेमध्ये ज्या आहेत पार पडतील आणि समोरची जी प्रोसेस आहे शिक्षक भरतीची ती सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल आणि सर्व जे अभियोगधारक जे आहेत जे प्रतिक्षेमध्ये आहेत शिक्षक भरतीच्या त्यांना सुद्धा एक दिलासादायक आणि आनंददायक बातमी जी आहे ती लवकरात लवकर मिळेल आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिफिकेशन बेल त्याला ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय आणि हा जो व्हिडिओ आहे हा हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय आणि माझं एक नवीन चॅनल आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मच टेक केअर बाय बाय